नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता अकरावीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आपण अकरावी अर्थशास्त्रामध्ये भारतातील बेकारी गटक, हा अतिशय महत्वाचा असा घटक आपण अभ्यासत आहोत हा घटक अभ्यासत असताना आपण बेरोजगारीचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे बेकारीचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की बेरोजगारीची कारणे कोणती आहेत ते आपण समजून घेतलेली आहेत आणि बेकारीची समस्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात हे आपण अभ्यासत आहोत हे अभ्यासत असताना आपण बेकारीचे दुष्परिणाम अभ्यासले आणि त्यानंतर सामान्य उपाययोजना कोणत्याही आपण अभ्यासलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिकेमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये जी काही बेरोजगारी आहे ही समस्या सोडविण्यासाठी शासनानं केलेल्या विशेष उपाययोजना कोणत्या आहेत ते, आहे, ते आपल्याला समजून घ्यावयाचे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला कल्पना आहे की बेकारी हा देशाच्या विकासामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामधली एक मोठी समस्या बनलेली आहे मानव संसाधन वाया जातं आणि हे मानव संसाधन वाया जाऊ नये यासाठी आपल्याला सांगता येतं की बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनानं केलेल्या काही विशेष अशा उपाययोजना आहेत त्या संबंधी आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये आपल्याला माहिती घ्यावयाची आहे आता यामध्ये पहा या विशेष उपाययोजनेमध्ये रोजगार हमी योजना आता आपल्याला सांगता येतं की रोजगार हमी योजना म्हटलं की महाराष्ट्राचं नाव त्यामध्ये येतं का तर रोजगार हमी योजना की सर्व ही सर्वप्रथम आपल्याला सांगता येतं की महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे आणि दुष्काळाच्या कालखंडामध्ये एकोणीसशे बहात्तरचा जो काही दुष्काळ होता त्या कालखंडामध्ये आपल्याला सांगता येतं अकुशल कामगारांना काम, काम देण्याच्या माध्यमातून ही योजना अठ्ठावीस मार्च एकोणीसशे बहात्तर रोजी शासनानं चालू केलेली आहे आणि याचा मुख्य उद्देश आपल्याला सांगता येतं की ग्रामीण जनतेसाठी उत्पादन क्षम असा रोजगार पुरविणे ग्रामीण रोजगाराची दारिद्र्याची समस्या सोडविण्यासाठी ही योजना आखलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कि सरकारने किमान रोजगार पुरवण्याची हमी दिलेली आहे या योजनेचं आपल्याला सांगता येतं की महाराष्ट्र शासनाम महाराष्ट्रामध्ये मा, शा, मा ही योजना शासनानं यशस्वी पद्धतीनं राबवलेली आहे आणि याचा आधार घेऊन आपल्याला सांगता येतं की देशामधली अनेक राज्य सुद्धा ही योजना अंमलबजावणी करीत आहेत असं आपल्याला सांगता येतं त्यामध्ये दुसरी जी काही योजना आहे ती आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आता या योजनेचा अर्थ देखील त्याच्या नावामध्येच दडलेला आहे या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की ग्राम स्वयंरोजगार म्हणजे ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगार देण्याच्या माध्यमातून ही योजना एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आपल्याला सांगता येतं की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर योजनांचं पुनर्गठन करून एकत्रीकरण करून ही योजना काढलेली आहे आणि ग्रामीण भागातील आपल्याला सांगता येतं की गरिबांना एकमेव अशी स्वयंरोजगार देणारी योजना आहे आणि ती योजना म्हणजे स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो ते झालं आपण ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्याच्या माध्यमातून तर त्याच पद्धतीनं शहरी भागातील युवकांना रोजगार देण्याच्या माध्यमातून स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही योजना आपल्याला सांगता येतं की डिसेंबर एकोणीसशे मध्ये शासनाने सुरुवात केलेली आणि ही योजना आपल्याला सांगता येतं शहरी रोजगारांना आपल्याला सांगता येतं की तसेच अर्ध रोजगारांना ही फायदेशीर अशी योजना आहे यामध्ये आपल्याला सांगता येतं की स्वयंरोजगार महिला स्वयंरोजगार कार्यक्रम रोजगार, रोजगार, रोजगार प्रोत्साहनासाठी कुशल प्रशिक्षण कार्यक्रम यांची अंमलबजावणी या माध्यमातून केली जाते आणि या योजनेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला सांगता येतं या योजनेमध्ये केंद्र सरकार पंच्याहत्तर टक्के वाटा उचलतं खर्चाचा आणि राज्य सरकार पंचवीस टक्के खर्च करते अशा पद्धतीची आपल्याला सांगता येतं की ही योजना आहे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की चौथी विशेष उपाययोजना शासनाने केलेली आहे ती यो उपाययोजना म्हणजे प्रधानमंत्री रोजगार योजना ही योजना एकोणीसशे त्र्याण्णवपासून लागू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपल्याला सांगता येतं की स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून ही योजना काढलेली आहे अनेक युवकांना या योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत असं आपल्याला सांगता येतं तर त्यामध्ये पाचवी जी काही उपाययोजना आहे ती आहे ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजना आता याचा अर्थ त्याच्या नावामध्ये दिले दडलेला आहे म्हणजे ग्रामीण भागातील युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्याच्या माध्यमातून ही योजना काढलेली आहे ही योजनेची सुरुवात आपल्याला एकोणीसशे एकोणऐंशी साली झालेली आहे आणि या योजनेचं ध्येय आपल्याला सांगता येतं सामान्यपण पन, साधारणपणे दोन लाख ग्रामीण युवकांना दरवर्षी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे हे योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे म्हणजे स्वयंरोजगाराची प्रेरणा देण्याच्या माध्यमातून ही योजना लागू केलेली आहे आणि ही योजना आपल्याला सांगता येतं की स्वयं स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ही योजना विलीन देखील करण्यात आलेली आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपण विशेष उपाययोजनेमध्ये आपल्याला सांगता येतं की शेतीचं हंगामी स्वरूप म्हणजे भारतीय लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि हा व्यवसाय आपल्याला सांगता येतं की हंगामी स्वरूप आहे पाच सात महिनेच तिथं काम उपलब्ध होत शेती ही पावसावर अवलंबून आहे जलसिंचनाच्या सुविधाचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव आहे आणि सुपीक जमीन ही आपल्याला सांगता येतं की कमी प्रतीची आहे कालबाह्य उत्पादनाची पद्धती आहे बी बियाणं खतं औषधांचा कमतरता आहे कालबाह्य असे खत औषधं बी बियाणं उपलब्ध आहे शेतीची उत्पादकता या माध्यमातून काय झालेली आहे कमी झालेली आहे आणि आपल्याला सांगता येतं की वर्षातून काही महिन्याचाच रोजगार या माध्यमातून मिळतो आणि काही महिने हे आपल्याला सांगता येतं की लोकांना बेकार राहावं लागतं आणि शेतमजुरांच्या श्रमशक्तीचा वापर या माध्यमातून होत नाही असं आपल्याला सांगता येतं या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की शासनामध्ये शासनानं शेतीचं हंगामी स्वरूप बदलण्याच्या माध्यमातूनच्या विविध योजना यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत असं आपल्याला सांगता येतं आणि यामध्ये सातवी जी काही उपाययोजना आहे ती आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आता महाराष्ट्राची रोजगार हमी योजना आपण अभ्यासलेली आहे त्याचंच विस्तारित स्वरूप म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ पासून आपल्याला सांगता येतं की ग्रामीण रोजगार हमी योजनेचं नाव आपल्याला सांगता येतं की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं नाव नामांतर ना करण्यात आलेलं आहे नाव बदललेलं आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की एका वित्तीय वर्षात म्हणजे आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला रोजगार पुरवण्याचं ध्येय या माध्यमातून ठेवलेलं आहे आणि यासोबतच आपल्याला सांगता येतं की शंभर दिवसाचं म्हणजे शंभर दिवसाच्या रोजगाराची हामी कुटुंबातील एका व्यक्तीला शंभर दिवसाच्या रोजगाराची हामी या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे काम मात्र अकुशल स्वरूपाचं काम उपलब्ध करून देण्याची हमी या योजनेच्या माध्यमातून शासनाने घेतलेली आहे असं आपल्याला सांगता येतं आठवी योजना आहे विशेष उपाययोजना दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने ग्रामीण कौशल्य योजना, योजना दोन हजार चौदा मध्ये शासनाने चालू केलेली आहे ग्रामीण विकास मंत्रालयानं आपल्याला सांगता येतं की तेवीस सप्टेंबर दोन हजार चो चौदा रोजी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची संलग्न असलेली ही एक महत्वाची योजना सुरू जाहीर केलेली आहे आणि योजनेचं ध्येय काय आहे दारिद्र्य कमी करणं फायदेशीर आणि शाश्वत असा ग्रामीण विकास करणं हे आपल्याला सांगता येतं की शाश्वत विकासावरती योजने या योजनेमध्ये भर दिलेला आहे आणि आपल्याला सांगता येतं की त्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाच्या सोयी या माध्यमातून उपलब्ध केलेल्या आहेत असं आपल्याला सांगता येतं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील पंधरा ते पस्तीस वयोगटातील ग्रामीण युवकांना तीन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर कामाची या ठिकाणी नियुक्ती दिली जाते अशा पद्धतीची ही योजना आहे असं आपल्याला सांगता येतं यानंतर या, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासासाठीचं राष्ट्रीय धोरण केव्हा लागू केलेलं आहे दोन हजार पंधरामध्ये कौशल्य विकासासाठीचं पहिलं धोरण शासनानं दोन हजार दोनमध्ये जाहीर केलेलं होतं आणि या धोरणामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभागाविषयी नवीन उपक्रमातीला प्रोत्साहन दे दिलं जात होतं आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला सांगता येतं संयोजन कौशल्य आता संयोजन कौशल्य म्हणजे काय संयोजक संयोजक म्हणजे व्यवस्थापक असतो आणि तो एक उत्पादनाचा महत्वाचा असा घटक असतो आणि युवकांना आपल्याला सांगता येतं की संयोजकाचं कौशल्य त्या युवकांमध्ये वाढवून विविध घटकांना आपल्याला सांगता येतं की बळकटी देण्याच्या माध्यमातून ही योजना राष्ट्रीय धोरण कौशल्य विकास उद्योजकता विकासासाठीचं राष्ट्रीय धोरण दोन हजार पंधरामध्ये शासनानं जाहीर केलेलं आहे आणि ही बेकारीची समस्या सोडविण्यासाठी हे धोरण अतिशय उपयुक्त असं आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अजून एक योजना आपण पाहतोय ती स्टार्टअप इंडिया आता ही आपल्याला सांगता येतं की स्टार्टअप इंडिया ही आपल्याला सांगता येतं की प्रसिद्ध अशी योजना आहे आणि स्टार्टअप इंडियाच्या पुढाकाराच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की शासनाने दोन हजार सोळामध्ये हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि भारतातील होतकरू आणि प्रतिभासंपन्न जे काही तरुण नवउद्योजक आहेत त्यांना व्यवसाय स्टार्ट करण्याच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणलेली आहे आणि त्यांना उद्योग उभारणीसाठी ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी सोडविण्याच्या माध्यमातून ही योजना महत्त्वपूर्ण आहे जनकल्याणकारी बाब आहे असं आपल्याला सांगता येतं म्हणजे उद्योजकतेमध्ये नवीन युवकांना प्रतिभा संपन्न अशा तरुण युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया नावाची ही शासनाने योजना काढलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून एखाद्या व्यवसाय स्टार्टअप करत असताना म्हणजे सुरुवात करत असताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी दूर शासनाकडून केल्या जातात आणि त्याला प्रोत्साहन दिलं जातं अशा पद्धतीची ही योजना आहे असं आपल्याला सांगता येतं त्यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही योजना देखील महत्वपूर्ण अशी योजना आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश आपल्याला सांगता येतं की तरुणामध्ये कौशल्य विकास करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की युवकांना यशस्वीरित्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल आता मोबदला पैशाच्या स्वरूपामध्ये त्यांना द्यावा आणि कौशल्य विकासास प्रोत्साहन दिलं जातं यासाठी शासनानं आपल्याला सांगता येतं बारा हजार कोटी लोक रुपयाची तरतूद दोन हजार वीस पर्यंत शासनानं केली आहे असं आपल्याला सांगता येतं प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम म्हणजे या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की युवकांना यशस्वीपणे कौशल्य विकासाचं प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशाच्या स्वरूपात मोबदला या योजनेच्या माध्यमातून दिला जातो असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की आपण शासनानं केलेल्या विशेष अशा उपाययोजना रोजगार हा महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेपासून ते प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमापर्यंत अनेक उपाययोजनेबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथं थांबूया धन्यवाद